आता शिवभोजन थाळी शिवभोजन थाळी सरकारचा किती महत्वाकांक्षी प्रकल्प किती जोरात आपण सुरू केला शिवथाळी भोजन थाळी पण आता अध्यक्ष महोदय या शिवभोजन थाळीच्या नावानेही कशा प्रकारे कार्यकर्त्यांना पुनर्वसित करण्याकरता केंद्र द्यायचं आणि त्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता करायची एकतर अध्यक्ष मोदय एवढ्या बारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये जिथे बी पी मध्ये देखील कोट्यावधी लोक आहेत तिथे काही लो, लाख लोकांपुरतं आपण ही योजना सुरू केली गाजावाजा केला आणि आता राजकीय दलालांनी अध्यक्ष मोदी या केंद्रांचा ताबा घेतलाय काय लक्षात आलं आणि मी माध्यमांचं अभिनंदन करीन माध्यमांनी बाहेर काढलं आमच्याकडे नव्हतंय माध्यमांनी बाहेर काढलं एका एकच फोटो वेगवेगळ्या नावाने अपलोड केलाय एकच फोटो व्यक्ती तोच आहे नावं बदललेली आहेत आणि एका ठिकाणी तर एक सेंटरचा मालक कारण आपण आता इलेक्ट्रॉनिक केलाय त्यामुळे सगळं फुटप्रिंट तयार करावं लागतात ते एवढे हुशार आहेत एक मालकाने असं केलं की फ्री ज्यूस देतो आणि फ्री ज्यूस दिला की फोटो काढू द्यायचा आणि मग केंद्रावर शिवभोजन थाळी करता आला कि त्याला एक गोट ज्यूस त्याचा फोटो आणि त्याला शिवभोजन थाळी मिळाल्याचा अपलोड आता किती ठिकाणी पंधराशे अठ्ठेचाळीस भोजन केंद्रावरनं किती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण ही बोगसगिरी केली आहे हे आता या ठिकाणी माहीत नाही पण अध्यक्ष मोदय खरं म्हणजे अत्यंत वाईट अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते